नमस्कार, मी हर्षदा सुबकुण. UCCच्या या सिरीजचा हा आपला शेवटचा एपिसोड आहे आणि या एपिसोडमध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यासोबतच आपण आत्तापर्यंतचे जे सगळे एपिसोड्स केले त्याची समरी, त्याचा एक समअप याच एपिसोडमध्ये तुम्हाला शेवटी पाहायला मिळणार आहे. माझं ओपिनियन पण तुम्हाला याच्यात मी शेवटी सांगणार आहे. आणि आत्तापर्यंत आपण एवढे वेगवेगळे असे तुकड्या तुकड्यांमध्ये एपिसोड्स का पाहिले, त्याची एक साखळी काय आहे, त्याची एक लिंक काय, ते सुद्धा या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो टू बिगिन विथ, तुमच्यापैकी अनेकांना माहितीच असेल की भारतात प्री इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जात, धर्म, पंथ, जेंडर यांना बाजूला ठेवत युनिफॉर्म सिव्हिल कोड असलेलं राज्य कुठलं आहे, तर गोवा. असं अनेकदा बोललं पण जातं की जर अख्ख्या भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड हवा असेल तर तो या राज्याच्या मॉडेलच्या बेसिसवर आणता येऊ शकतो. आता नुकतंच उत्तराखंड सरकारनंसुद्धा UCC कायदा विधानसभेत मंजूर केला आहे आणि राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर उत्तराखंडमध्ये इम्प्लिमेंट होईल UCC. उत्तराखंडचा UCC हा मॅरेज, डिवोर्स, वारसा हक्क, लिव इन रिलेशनशिप याच्याशी रिलेटेड आहे. आणि एकदा माझा या उत्तराखंडच्या UCC बाबतचा एकदम डिटेल रिसर्च झाला की त्याचा एक वेगळा एपिसोड आपण नक्की करूयात. पण आत्ता मी तुम्हाला गोवा UCC बाबत पटकन सांगणारे काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आणि या व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलं, आपण आपली ही सिरीजसुद्धा समअप करणार आहोत. सो डोंट मिस दिस समअप पार्ट, कारण तो पाहिला की आपल्याला कळणार आहे की देश म्हणून आपल्याकडे ऑलरेडी युनिफॉर्मिटी असलेले लॉज आहेत. आजही संपूर्ण भारतात UCC जरी नसला तरीसुद्धा एक शॅडो UCC आहे का असं आपण म्हणू शकतो. कारण आजही कुठलाही भारतीय, मग तो कुठलाही जातीचा असो, धर्माचा असो, त्याच्या धर्माच्या कायद्यांचा आधार न घेता लग्न, डिवोर्स, सक्सेशन, ॲडॉप्शन या गोष्टी आजही करू शकतोय. सो टू बिगिन विथ, पटकन गोव्याबाबत सांगणार आहे. हा व्हिडिओ आणि ही अख्खी सिरीज आपल्याला स्पॉन्सर केली आहे राजहंस प्रकाशनी, त्यांचे खूप मनापासून आभार. राजहंस प्रकाशनाच्या वेबसाईटवरची दोन पुस्तकं नक्की विकत घ्या. पहिलं आहे मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून अनुवाद झालेलं महाभारत, रसाळ भाषेत आणि ललित शैलीत महाभारतातल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना प्रसंगांची मांडणी आते. या पुस्तकाची मूळ किंमत 600 रुपये, पण अक्षय तृतीयेपर्यंत हे विशेष सवलतीच्या दरात आहे. आणि दुसरं पुस्तक आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी लिहिलेलं आकाशाशी जडले नाते, तेही 1300 रुपयांचं पुस्तक, सवलतीत फक्त 975 रुपयांना आहे. आकाशाच्या गूढ अंतरंगात दडलेल्या गोष्टींपासून ते खगोल विज्ञानातले किस्से, उपयुक्त माहिती अशी अवकाशाची सफर घडवणारं पुस्तक नक्की विकत घ्या. पासून गोवा पोर्तुगालच्या अंडर होता. 1870 पोर्तुगीज सिव्हिल कोड गोव्यासाठी अप्लाय झाला. 1961 गोवा भारताचा भाग झाला तेव्हा हे डिस्कशन झालं की कुठला कायदा गोव्यामध्ये राहील, आणि त्यानंतरही 1870 पोर्तुगीज सिव्हिल कोडच कायम राहिला गोव्यामध्ये. गोव्यात राहणारी कुठल्याही धर्माची व्यक्ती ही 1870 पोर्तुगीज सिव्हिल कोड याच्या अंडर येते, हा कोड लागू होतो. आता आपण पटकन 2-3 प्रोज आणि कॉन्स बघूयातले त्या गोव्याच्या UCCतले. यातला एक मुद्दा असा आहे की गोव्यातले मुस्लिम हे बहुविवाह करू शकत नाहीत ॲज पर द कोड, पण गोव्यातले हिंदू हे 2 लग्न करू शकतात. आता कायद्यात असं म्हटलं गेलं आहे की एखादी स्त्री ही 25 वर्षापर्यंत आई होऊ शकत नाही आहे, किंवा तिच्या वयाच्या 30व्या वर्षापर्यंत जर तिनं मूल जन्माला घातलं नाही तर पिंडदान आणि या सगळ्यामुळे पत्नीच्या संमतीनं पतीला दुसरं लग्न करण्याचा अधिकार मिळाला आहे. या गोष्टीचा वापर हा हार्डली झाला गोव्याच्या इतिहासात, हा भाग वेगळा आहे. पण कायद्यानं हिंदू पुरुषाला गोव्यामध्ये बाळगमीचा अधिकार आहे. पण यातला दुसरा मुद्दा बघा, गोव्यामध्ये IPC पण लागू झाला आहे आणि त्याच्यानुसार 494 नुसार बाळगमीची शिक्षा ही हिंदूंवर पण लागू झाली. त्यामुळे काही एक्सपर्ट्स असंही म्हणतात की टेक्निकली जरी बाळगमी अलाउड दिसत असली ऑन पेपर तरी इन रियालिटी ती नाही आहे, पण अर्थात ती कायद्यातनं पण जायला पाहिजे हे तितकंच खरं आहे. बाळगमीचं जस्टिफिकेशन कुठल्याही धर्मासाठी हे होऊ शकत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कॅथलिक ख्रिश्चनांना डिवोर्सचा अधिकार नाही आहे. ते UCCमधले असे कुठले मुद्दे जे कदाचित भारताच्या UCCमध्ये घेता येऊ शकतात, तर पती पत्नीनं कमावलेल्या प्रॉपर्टीमध्ये दोघांचाही सेम हिस्सा आहे, सक्सेशन केसमध्ये कमीत कमी 50% प्रॉपर्टी पालकांनी मुलाला किंवा मुलीला द्यायलाच लागते, मुलांना पालक असं म्हणू शकत नाहीत की तुमचा अधिकारच नाही आहे या प्रॉपर्टीवर, त्यांच्या असेटमधल्या किमान 1/2 भागाचा वारसा त्यांना द्यायला लागतो. म्हणजे बघा, सांगायचा मुद्दा हा आहे की देशात जिथे UCC आणणं, अख्ख्या देशात UCC आणणं हे इतकं अवघड जातं आहे आणि वर्षानुवर्ष निवडणुकांमध्ये हा मुद्दा सतत येतो आहे, तरी याच देशातल्या एका राज्यात UCC व्यवस्थित इम्प्लिमेंट ऑलरेडी झालेला आहे.
सो अख्ख्या सिरीजचं सार काय, आपण प्रत्येक धर्म पाहिला, प्रत्येक धर्माच्या सिव्हिल मॅटरसाठीचे कायदे पाहिले, अगदी डिटेलमध्ये पाहिले, आणि समअप करताना हे सांगते की भारतात युनिफॉर्म लॉज हे ऑलरेडी आहेत, आपल्याला ते माहिती आहेत का आणि आपण ते वापरतो का हा खरा प्रश्न आहे. म्हणजे बघा, 1954 स्पेशल मॅरेज ॲक्ट, त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माची जातीची व्यक्ती कुठल्याही इतर धर्माच्या जातीच्या व्यक्तीशी लग्न करायचं असेल तर या ॲक्ट अंतर्गत कोर्ट मॅरेज करू शकते. एकदम सुपर्ब कायदा आहे. यात ना धर्ममध्ये येतो ना जातमध्ये येते. यात लग्नाचे नियम पण आहेत, डिवोर्सचेही आहेत, आणि याची भाषा ही ऑलमोस्ट हिंदू मॅरेज ॲक्टच्या भाषेसारखीच आहे. हिंदू मॅरेज ॲक्टमधली सपिंड व्यवस्था सोडली तर बाकी सगळी भाषा याच्यामध्ये सेम आहे. फक्त एकच आहे की या ॲक्ट अंतर्गत जो सक्सेशनचा वारसा हक्काचा मुद्दा येतो त्याच्यासाठी इंडियन सक्सेशन ॲक्ट 1924 लागू होतो. हा तोच कायदा आहे जो ख्रिश्चन, ज्यू, पारसी या सगळ्यांवर लागू होतो. आणि शिवाय हिंदू, शीख, बौद्ध ह्यांच्यापैकी कोणी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंडर लग्न केलं असेल तर सक्सेशनच्या मुद्द्यासाठी हिंदू सक्सेशन ॲक्ट पण वापरला जातो. सो भारतात कुणालाही प्रोग्रेसिव्ह आणि युनिफॉर्म पद्धतीने लग्न करायचं असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट काम करतो. कुणाला अडॉप्शन करायचं असेल तर ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट आपण पाहिला मागच्या एपिसोडमध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की कुठल्याही धर्माची व्यक्ती या ॲक्ट अंतर्गत अडॉप्शन करू शकते. वारसा हक्कासाठी इंडियन सक्सेशन ॲक्ट हिंदू सोडून बाकी धर्मासाठी आणि हिंदूंसाठी हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे. प्रोग्रेसिव्ह ॲक्ट्स आहेत हे सगळे. सो टू समअप, जर एखाद्या व्यक्तीला युनिफॉर्म आणि प्रोग्रेसिव्ह कायद्याच्या चौकटीत यायचं असेल त्याच्यासाठी धर्म जात बाजूला ठेवत भारतात लग्नासाठी हा कायदा आहे, मूल अडॉप्ट करायचं असेल तर हा कायदा आहे, आणि संपत्तीच्या वाटपासाठी हे कायदे वापरू शकतात. पण एकतर ही माहिती खूप जणांना नसते, आणि जरी असली तरी किती जणं स्पेशल मॅरेज ॲक्ट अंडर लग्न करतात हा पण प्रश्न आहे. सो शेवटचा प्रश्न हा आला आहे की आता प्रत्येक धर्माचे पर्सनल लॉ बाजूला ठेवून भारतातल्या प्रत्येकावर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचा असेल तर काय ऑप्शन्स असू शकतात. एक तर पहिला ऑप्शन हा असू शकतो की प्रत्येक धर्माचा आपापला कायदा ठेवायचा आणि विदिन रिलिजन काहीही भेदभाव होणार नाही एवढं फक्त बघायचे असे कायदे असावेत विद इन रिलिजन. म्हणजे प्रत्येक धर्माचे पर्सनल लॉ हे आधुनिक हे आणि लॉजिकल असावेत, हा एक ऑप्शन असू शकतो. किंवा दुसरा ऑप्शन असा असू शकतो की सगळ्या धर्मांसाठी एकच ॲक्ट असू शकेल, पण सगळ्या धर्मातली डायव्हर्सिटी म्हणजे प्रत्येक धर्मातलं जे सांस्कृतिक वैविध्य आहे ते या कायद्यांमध्ये असलं पाहिजे. किंवा काही एक्सपर्ट्स असंही म्हणतात की ॲब्सोल्यूट होमोजिनिटी असली पाहिजे, म्हणजे भारतात कुठल्याही धर्मासाठी हा सेम कायदा, मग डायव्हर्सिटीचा विचार न करता व्हायला पाहिजे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की हे समाज म्हणून हा ऑप्शन खूप घातक असू शकतो. बघा, म्हणजे असं झालं तर मग हिंदू मॅरेज ॲक्टमधला सपिंड विवाहाबाबतचा मुद्दा निघून जाईल. म्हणजे तुम्ही 3 पिढी 5 पिढी हा नियम नाही लावू शकत. अशाच प्रकारे सक्सेशन ॲक्ट सगळ्यांसाठी जर अगदीच सेम झाला, कम्प्लीट होमोजिनिटी झाली, तर हिंदू जॉईंट फॅमिली, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीतले जे टॅक्स बेनिफिट्स आहेत ते मिळणार आहेत का, हा पण प्रश्न उभा राहील. सो सगळ्या धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन कायदा करणं गरजेचं आहे, फक्त एकाच धर्माचा विचार न करता. आणि प्रत्येक धर्मामध्ये जर काही कमी काही कॉन्स असतील किंवा त्या पर्सनल ॲक्ट्समध्ये काही कमी असतील तर त्या बाजूला ठेवून त्यातली सांस्कृतिक वैविध्य निवडून मग एक कायदा होणं गरजेचं आहे. भारतात कम्प्लिटली सगळ्यांसाठी एकच कायदा सगळ्या धर्मांना बाजूला ठेवत करणं हे शक्य होणार नाही किंवा करू नये, हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. आता एवढे सगळे एपिसोड्स पाहिल्यानंतर तुमचं काय याच्या बाबतीतलं मत आहे हे पण तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही अख्खी सिरीज पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद, आणि राजहंस प्रकाशनचे पण खूप आभार की त्यांनी ही सगळी सिरीज स्पॉन्सर केली. राजहंसच्या वेबसाईटवर खूप वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये पुस्तकं आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून अनुवाद झालेलं महाभारत आणि अवकाशाची सफर घडवणारं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी लिहिलेलं आकाशाशी जडले नाते हे पुस्तक, ही दोन्ही पुस्तकं विकत घ्यायला अजिबात विसरू नका. दोन्ही पुस्तकं एकदम सवलतीच्या दरात वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आपण वेगळ्या मुद्द्यांना घेऊन, आणि ऑफकोर्स महाराष्ट्रातलं राजकारण, देशातलं राजकारण, देशातले महाराष्ट्रातले खरे प्रश्न यांना घेऊन वेगवेगळे अजून व्हिडिओ करणार आहोत. पण ही सिरीज होणं खूप गरजेचं होतं असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण हे एक डॉक्युमेंटेशनच्या दृष्टीने पण मला खूप महत्त्वाचं वाटत होतं. तुम्ही पुढच्या काळात कधीही केव्हाही वाटलं तरी आपल्या प्लेलिस्टमध्ये जा आणि ही सिरीज अगदी पहिल्यापासून बघू शकता. जेव्हा जेव्हा हा मुद्दा येईल, हा मुद्दा कधीही मरणार नाही. सो जेव्हा जेव्हा हा मुद्दा येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला ही सिरीज कुठेतरी एक रिलेट करायला, एक स्टडी करायला उपयोगी असेल असं मला वाटतं. सो तुम्ही नक्की कमेंट करा, हा व्हिडिओ पण शेअर करा, ही सिरीजची प्लेलिस्ट शेअर करा. आणि अगेन थँक्यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटू. तोपर्यंत खूप धन्यवाद.